आणि माझ्या साधन जीवनामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये काही मी संस्थानिक उद्योग केले त्याचा एक उद्योग असा होता की एक वृत्तपत्रकाचं, त्या वृत्तपत्राचं नाव होतं नेता. तिथे फारसांक निघाले, पुन्हा काही निघाले. त्याच्यानंतर आमचे एक मित्र होते, ते आहेत नाही, त्यांचं नाव बाळासाहेब ठाकरे. बाळासाहेब ठाकरे आणि आणखी आमचे दोन मित्र होते, ते हयात नाही, त्यांचं नाव होतं व्ही के देसाई आणि तिसऱ्यांचं नाव होतं शशिशेखर वेदक. शशिशेखर वेदक हे आयुष्याचा बराच काळ त्यांनी इंग्लंडमध्ये घालवला होता आणि इंग्लंडमधली लेबर पार्टी जी आहे त्या लेबर पार्टीमध्ये ते काम करत असत आणि हे दोघे परत आले. आणि एक दिवशी आम्ही बाळासाहेबांच्या घरी बसलो असताना मी, शशिशेखर वेदक, व्ही के देसाई आणि बाळासाहेब आमची चर्चा झाली की आपण एक वृत्तपत्र क्षेत्रात जाऊया, मासिक काढूया. अमेरिकेमध्ये टाईम नावाचं मासिक निघतं, त्या मासिकामध्ये देशातल्या अनेक भागाची माहिती असते, विज्ञानाच्या संबंधीचं लिखाण असतं, राजकारणाच्या संबंधीचं अनेक लिखाण असतं. तसं मराठीत का काढायचं नाही असं शशिशेखर शिकून आले होते, त्यांनी आम्हाला लोकांच्या समोर मांडलं आणि शेवटी असं ठरलं की आपण काढायचं. रजिस्ट्रेशन केलं, आम्हाला नाव मिळालं जे आम्ही मागत होतो, राजनीती. राजनीती नावाचं मासिक आम्ही चौघांनी काढायचं ठरवलं. प्रत्येकाने 5,000 रुपये त्याच्यात घातले, 20,000 रुपये घालून आम्ही हा उद्योग सुरू करायचं ठरवलं. उद्योग सुरू करायचं ठरवल्याच्यानंतर बाळासाहेबांच्या एका कुटुंबातल्या व्यक्तीने सांगितलं की तुमचा फायदा आहे का, सिद्धिविनायकचं जे मंदिर आहे त्या मंदिरात जाऊन गणेशाला अर्पण करा, तो असा खपेल की काही चिंता करू नका, तो अंक स्वालवूनसुद्धा दिसणार नाही असा खपेल. आम्ही चौघांनी मिळून तर वार्षिक तयार झाल्याच्यानंतर सिद्धिविनायकला वाहिलं, त्याच्यानंतर तो वार्षिक दिसलं नाही. त्यामुळे अरे बापरे, हे जर कोणी म्हणलं असेल त्याचा साक्षात हो हा माझ्यासारखा आहे आणि म्हणून त्याचा उल्लेख या ठिकाणी मी केला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.